26 जनवरी को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा बालासाहेब ठाकरे गोरेवाड़ा अंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यान का उद्घाटन किया गया, लेकिन फिर भी बहुत लोग इससे संतुष्ट नहीं थे, जिसका एक उदाहरण विदर्भ राज्य आंदोलन समिति और आदिवासी संघ की ओर से विरोध आंदोलन करके देखा गया। शहर के गोरेवाड़ा प्राणी उद्यान का नाम राज्य सरकार द्वारा बदलकर बालासाहेब ठाकरे गोरेवाड़ा अंतर्राष्ट्रीय प्राणी उद्यान किया गया, जिसका 26 जनवरी को मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा उद्घाटन किया गया, जिससे संतुष्ट न हो कि विदर्भ राज्य आंदोलन समिति द्वारा इसका विरोध किया गया। उनका कहना था कि मुख्यमंत्री द्वारा लिए गए इस निर्णय का हम सख्त विरोध करते हैं। इस बारे में अधिक जानकारी दी विदर्भ राज्य आंदोलन समिति के कार्यकर्ता और पदाधिकारियों ने। गोष्ट सरकार ने ऐकली पाहिजे चालकांनी, म्हणून हा आंदोलन आहे। खरं म्हणजे या देशात 1600 वर्ष राज्य केलं आदिवासींनी, चांगलं राज्य केलं। या देशाच्या योगदानामध्ये 90% वाटा आदिवासीचा, असा कुठलाही राज्य नाही की जिथे आदिवासीने आंदोलन केलं नाही। मग आदिवासीला आंदोलन करण्याची गरज काय? आणि भक्त बुलंदशाह महाराजांनी 3.5 वर्षापूर्वी याचं निर्माण केलं होतं। फक्त आमची मागणी आहे आणि ते पहिल्यापासून आहे। मान्य देवेंद्रजी असताना ती दिली होती गोंडवाना म्हणून, त्याला नाव बदलवण्याची गरज काय? बाळासाहेबाबद्दल आमचा विरोध नाही। बाळासाहेब तर स्वतः सांगितले होते की माझा चरित्र लिहू नका, माझं नाव देऊ नका। पण आमचं नाव कापून, म्हणजे गोंडवाना हा समूहवाचक शब्द आहे। इथे जनतेचे प्रतिनिधी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आणि त्यांनी ज्या पद्धतीने इथं महाराष्ट्र सरकारने आणि पोलिसांनी दडपशाही सुरू केलेली आहे, पत्रकाराला सुद्धा आतमध्ये जाऊ देत नाही, किंवा रोड सुद्धा त्यांनी 2 तासाच्या अगोदरपासून बंद ठेवलेल्या, लोकांची गैरसोय झालेली आहे, मी त्यांचा धिक्कार करतो। आणि हे तुम्हाला आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो की विदर्भ विरोधी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे हे विदर्भ विरोधी होते, ते आमचे आदरणीय आहेत, सन्माननीय आहेत, परंतु त्यांचं नाव या विदर्भातील प्रकल्पाला नको। आज का आंदोलन इसलिए की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कट्टर विरोधी विदर्भ विरोधी थे, पृथक विदर्भ की मांग को अक्सर अपोज करते रहे, और इसीलिए कल विदर्भ का राज होने जा रहा है, इसमें बाळासाहेब ठाकरे का नाम हमारे ये गोरेवाड़ा झू को नहीं देना चाहिए। इसीलिए गवर्नमेंट के निर्णय का निषेध करने के लिए और ये एक्शन का निषेध करने के लिए हम आज यहाँ इकट्ठा हुए, और आज कह रहे हैं कि महाराष्ट्रवादी वापस जाओ, बंबई का पार्सल कुछ का है, वापस जाओ। इसी श्रृंखला में मंगलवार को ही आदिवासी संघ की ओर से भी इसका विरोध किया गया, जिस दौरान उन्होंने कहा कि गोरेवाड़ा जू का नाम बदलकर जो बाळासाहेब ठाकरे के नाम पर कर दिया है, उससे हम काफी आहत हुए हैं और हम इसका विरोध करते हैं। इस बारे में अधिक जानकारी दी पूर्व महापौर माया येवनातिनी। आमचा जो अधिकार आहे, आमचा जो अधिकार होता, आमचा जो गोंडवाना जू नाव दिला गेलेला होता, तो नाव बदलून सनने आता दुसरं नाव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव ठेवण्यात येत आहे, हे आमचा अधिकार हिसकावला गेलेला आहे। आणि म्हणूनच हे जे जन आक्रोश दिसत आहे, पूर्ण आमचा समाजाचा जन आक्रोश आहे, जे आज इथे आम्ही आलेलो आहो, हे तर फार थोडे कमी लोक इथे आलेले आहेत। आता आमचे लोक दूरवरून येऊन राहिले, 1.5 वाजता पूर्ण इथे मजमा जमा होऊन जाणार आहे, आणि त्यांचा पूर्ण आक्रोश इथं आम्ही बसून सरकारच्या विरोधात आम्ही आता हे जन आक्रोश आमचा निर्माण झालेला आहे। आमचा अधिकार आम्हाला यांनी द्यावं हेच आम्हाला आत्ताही उम्मीद आहे। आत्ताही मुख्यमंत्री साहेब जे येत आहेत, त्यांनी खुल्या मनाने आज गोंडवाना आंतरराष्ट्रीय जू असं त्यांनी नाव त्या जूला देऊन द्यावं। गोरेवाड़ा जू का भले ही मुख्यमंत्री द्वारा उद्घाटन किया गया है, लेकिन फिर भी इससे बहुत लोग अभी भी असंतुष्ट है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।